काल आपण अल्कोहोलचं नोमेनक्लेचर बघितलं होतं त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे नोमेनक्लेचर फॉर फिनॉल आता जसं अल्कोहोलमध्ये रूल्स वगैरे सगळे होते सेम तसंच आता फिनॉलसाठी पण असणार आहे पण फिनॉलसाठी कसं आहे थोडंसं लिमिटेशन्स येतात कारण फिनॉल हा एकवेळी डेरिवेटिव्ह आहे डायरेक्ट लिंगला ओएच ग्रुप अटॅच केला आहे आपण बेन्झिनला आणि मिळताना त्याचे जे डेरिवेटिव्ह आहे त्याच्यामध्ये फक्त नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप जे आहेत तेच फक्त इन्क्रीज डिक्रीज करून आपल्याला क्लासिफिकेशन बघायला लागणार तर मग डेरिवेटिव्ह कशाचं आहे सांगितलं मी बेन्झिनचं किंवा त्यालाच काय बोलते आपण फिन म्हणजे फिनॉल थ्रू हे सगळं स्टडी करताना एक्झाम्पल जे आहे किंवा मेंबर जो आहे तो फर्स्ट मेंबर आहे असंच राहील आणि फक्त त्याच्यामध्ये आपल्याला जे काय अदर फंक्शनल ग्रुप जे आहे ते त्या त्या क्वेश्चनला ॲड करून आपण त्याचं नोमेनक्लेचर बघणार आहे तर याच्यामध्ये बघून फक्त आपल्याला एक 8 एक्झाम्पल दिलेली आहे ती सर्व तुम्ही परफेक्ट करताना पाठ जरी केला तरी चालेल कारण ती एक्झाम्पल सोडून बाकीचे एक्झाम्पल जे आहेत ती शक्यतो विचारले जाणार नाही कारण मुळात चॅप्टरचा नेमच काय टाकत होतं आपण फिनॉल फिनॉल म्हटल्यानंतर एक वेळ डायरेक्ट डायरेक्ट त्याचं जे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पलच डायरेक्ट एकच एक्झाम्पल आहे आणि एकच एक्झाम्पल डायरेक्ट आपल्याला स्टडीसाठी पण दिलं आहे पण आता त्याच्यातलं रिंगचे जे काय नॉमिन टेचर आहे त्यासाठी म्हणून मी थोडे एक्झाम्पल दिलेली आहेत जे मेंबर आपल्याला पुन्हा इथं बाकीच्या ठिकाणी वगैरे कुठेतरी लागतील त्यासाठी ते कंपल्सरी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पण सेम कॉमन नेम सिस्टीम असणार आणि आय बी एस सी नोमेनक्लेचर असणार आता असा विचार कराल काल जसं आय बी एस सी नोमेनक्लेचरमध्ये अल्किन पेरेंट होता आणि शेवटी वर्ड जसं आपण वर्ड रिप्लेस केला होता तसं सेम याच्यामध्येही असणार आहे म्हणजे आपण स्टडी करणार आहे फिनॉल तर फिनॉलचं नोमेनक्लेचर जे आहे ते नोमेनक्लेचर देताना दोन पार्ट मी नोमेनक्लेचर देता येतं कारण मुळात रिंगला आपण बेन्झिन पण बोलू शकतो किंवा त्यालाच काय बोलू शकतो फिन म्हणजे एक म्हणजे तुम्ही बेन्झिन पण म्हणू शकताय किंवा त्यालाच काय बोलू शकताय फिन ऑलरेडी आपण गेल्या वर्षी अरोमॅटिक कंपाऊंडमध्ये बघितलं होतं आता जसं काल आपण एंडिंग पेरेंट अल्केनचं एंडिंग ई रिप्लेस केलं होतं ओएलनं सेम तसं आजही करणार बेन्झिनमधलं शेवटचं ई जे आहे ती रिप्लेस करणार ओएलला त्यामुळे तयार झालं बेन्झिनॉल पुन्हा फिनमध्ये पण तसंच करू शकतो तयार झालं फिनॉल म्हणजे नोमेनक्लेचरसाठी ॲज अ पेरेंट म्हणून आपण बेन्झिनॉल किंवा फिनॉल हे दोन्ही मेंबर घेऊ शकतो तुम्हाला पाहिजे असेल तर बेन्झिनॉलनं एक्झाम्पल देऊ शकताय नसेल फिनॉल हवं असेल फिनॉल देऊ शकताय आता बघा त्याच्यामध्ये पहिले आपण कॉमन नेम सिस्टीमनं कॉमन नेम काय काय तर बघू त्यातलं आता पहिलं जे स्ट्रक्चर आहे त्याचं कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम फिनॉल असंच आहे आणि आय बी एस सी नोमेनक्लेचर कंपल्सरी काय टाकणार टाकायला लागणार आपल्याला बेन्झिनॉल म्हणजे पहिला मेंबर जो आहे तो आहे असाच या साईडला घेऊ शकतोय फिनॉल त्या बाजूला मात्र देताना काय करा आय बी एस सीसाठी फिनॉल पण बोलू शकताय किंवा त्याला बेन्झिनॉल पण बोलू शकताय कारण याला कॉमन नेम सिस्टीम आहे आय बी एस सी दोन्ही नोमेनक्लेचर जे आहे ते सेम आहे त्याच्यानंतर जो पुढचा मेंबर जो आहे त्याचं कॉमन नेम कारण याचे कॉमन नेम जे आहे ते थोडेसे वेगळे आहे कारण जे काय स्पेलिंग किंवा जे काय आहे ते थोडं व्यवस्थित परफेक्ट करा कारण ते नोमेनक्लेचर जे आहेत कॉमन नेम सिस्टीमचे ते जसं पाठीमागं अल्कोहोलमध्ये कसं आहे कुठलाही आणखी ग्रुप आला तर आपण देत होतो तसं होणार नाही आहे तर आता याच्यात जे नोमेनक्लेचर येणार आहे त्यांची सगळ्यांचे नेम जे आहे ते डिफरंट आहे आणि थोडंसं रूल जे आहे ते रूल थोडं इकडं तिकडं होतील पण नोमेनक्लेचरमधलं कॉमन नेम सिस्टीम जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट करा दुसरा मेंबरचं त्याच्यामध्ये रिंगला काय आहे तर ओएच ग्रुप आहे ऑलरेडी फिनॉल डेरिव्हेटिव्ह आहे म्हटल्यानंतर आणि बाजूला काय आहे ते सी एस टी तर याचं कॉमन नेम जे आहे त्याला काय बोलणार आपण तर हा मिथिल ग्रुप आहे आणि रिंगला ओएच आहे याचं नोमेनक्लेचर जे आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे तर याचं नेम आहे ॲनिसो हा मेंबर आपल्या पाठीमागं थोडासा आला होता काय बोललं जातं त्याला ॲनिसो त्याच्यानंतरचा पुढचा कारण याच्यामध्ये आपण आर्थो मेटा पॅरा हे कंडी हे सफिक्सेस टाकून पण आपल्याला सॉरी प्रिफिक्सेस टाकून पण आपल्याला हे नोमेनक्लेचर देता येतं त्याच्यानंतरचा पुढचा आहे नायट्रो पण आपला पेरेंट कोण आहे फिनॉल म्हणजे ओएच ग्रुपला वन जर वन नंबर टाकला तर नंबर टाकत असताना जसं नंबरिंग असतं तसंच काय सांगितलं होतं आपण आर्थो मेटा पॅरा ह्या कंडिशन पण येतात मग त्याच्यामध्ये 1 आणि 4 कंडिशन जे आहे ती पॅरा असते 2, 6 जे आहे ते आर्थो असते 3 आणि 5 जे असते मेटा मग त्याच्यावरून जर बघायचं झालं तर हा 4 नंबरला आहे म्हणजेच पॅरा क्वेश्चनला आहे म्हणजेच त्याचं कॉमन नेम येणार पी नायट्रो फिनॉल फिनॉला आहे राहणार पुन्हा थर्ड मेंबर जो आहे त्याच्यामध्ये पाहतात ह्या तिघांच्यामध्ये ओएच ग्रुप जे आहे ते ओएच ग्रुप 2-2 आहे पण पोझिशन फक्त 2nd, 3rd आणि 4th असे 3 कंडिशनला आपल्याला हे एक्झाम्पल दिलेले आहेत मेंबर जर सेम आहे फक्त ओएच ग्रुपची पोझिशन जी आहे ती डिफरंट आहे पण तिन्ही मेंबरमध्ये कॉमन नेम सिस्टीमसाठी पण याची नावं वेगळी आहेत त्यातला पहिला मेंबर जो आहे त्याचं स्पेशल नेम आहे कॅटेचॉल दुसरा मेंबर जो आहे त्याचं नेम आहे रिसॉर्सिनॉल आणि तिसरा मेंबर जो आहे त्या सिरीजमधला त्याचं नेम आहे हायड्रो क्युनोन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्युनॉन
एक म्हणजे तुम्ही क्विनोन पण म्हणू शकता किंवा त्यालाच काय बोलतो आता क्विनोन क्विनोन असं वाटेल की हा ज्याला किटो डिरेक्टिव किंवा काय असं काय तर असं काही नाही आहे तर हायड्रोक्विनोन किंवा त्यालाच काय बोलतो आता क्विनॉल दोन्हीपैकी एक कुठलंही नोमेनक्लेचर तुम्ही घेऊ शकता म्हणजे पहिला मेंबर आहे फिनॉल दुसऱ्याचं कॉमन नेम आहे ॲनिसोन तिसऱ्याचं आहे पी नायट्रोफिनॉल त्याच्यानंतरचा पुढचा मेंबर आहे कॅटेचॉल रिसॉर्सिनॉल आणि हायड्रोक्विनॉल आता हे सर्व कॉमन नेम कॉमन नेममध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटी मिळणार नाही सगळेचे सगळे नोमेनक्लेचर जे आहेत ते डिफरंट आहेत आणि देताना नोमेनक्लेचर मी बरोबरच म्हटलं होतं तसं कुठल्याही प्रिपरेशन मेथड सोर्स किंवा ज्या कुठलीही कंडिशन असेल त्या कंडिशनवरून दिलेलं असेल थोडासा हा पार्ट जो आहे तो थोडासा परफेक्ट करावा लागेल त्याच्यानंतर आता पुढं आय पी एस सी नोमेनक्लेचर आय पी एस सीमध्ये आपले जे काही रूल्स असतील ते रूल्स सगळे ॲप्लाय करायला लागणार पण सगळ्यात बेस्ट काय रूल ॲप्लाय करताना बाकीचा रूल जो होता त्याच्यामध्ये सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन आयटम चेन होता आता मात्र तसं काय लागणार नाही वॉर्म का नाही लागणार कारण रिंग जी आहे ती रिंग कंपल्सरी कम्प्लीट रिंग आहे त्यामुळे ॲरोमॅटिक रिंग आहे डायरेक्ट माहितीच आहे पेरेंट जो आहे तो काय असणार आहे एकतर एक बेंझिन म्हणू शकताय किंवा फिनॉल फिन म्हणू शकताय आणि मग रिप्लेसमेंट जे आहे ती मग अशी सांगितलं तसं बेंझिनॉल होईल किंवा फिनॉल होईल दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय मग असे सांगताना सांगितलं सगळ्यांचा पेरेंट जो आहे तो कॉमन राहील राहिला प्रश्न काय तर बाकीचे फायनान्शियल फंक्शनल ग्रुप जे आहे ते आपण त्याच्यावरती लिहिलेले आहे आता जसं आपलं पाठिंब्याचे रूल होते तसं आता पहिला मेंबर जो आहे तो काय सिंपल आहे एकच हायड्रॉक्सी ग्रुप ओएच ग्रुप आहे म्हणजे नोमेनक्लेचरमध्ये मग असे म्हटलं होतं तसं काय ना आय बी एस सीला फिनॉल आहे ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेंझिन डेरिवेटिव्ह आहे म्हणजेच बेन्झिन ई एन ई ई काढणार त्याच्यावरती काय करणार होय म्हणजे काय असणार त्याला बेन्झिनॉल एक म्हणजे फिनॉल पण असू शकतो किंवा बेन्झिनॉल दुसरा एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पण सेम तसंच होणार पेरेंट जो आहे तो आपला काय राहील फिनॉल राहील आणि बाजूला त्याच्या काही ब्रांच आहे आता मात्र नंबर देणं कंपल्सरी गरजेचं आहे कारण इंग्लिश ज्याला एकच फंक्शनल ग्रुप असतो त्याला त्या बेस्ट पॉसिबल नंबर होतो फंक्शनल ग्रुप पण ज्याला ब्रांचेस यायला स्टार्ट होणार त्याला मात्र नंबर देणं कंपल्सरी गरजेचं आहे नंबर स्टार्ट करताना क्लॉक वाईज आहे अँटी क्लॉक वाईज डायरेक्शनं नंबर देऊ शकतोय पण आता आपण जाताना काय करणार तर बेस्ट पॉसिबल नंबर टू द ब्रांच असा रूल आहे तो रूल जर सॅटिस्फाय करायचा असेल तर आपल्याला या एक्झाम्पलसाठी क्लॉक वाईज डायरेक्शन नंबरिंग द्यावं लागेल म्हणजेच 1 2 3 4 5 6 म्हणजेच पुन्हा सिक्सवरून तुम्ही फिन म्हणू शकताय किंवा बेंझिन म्हणू शकताय आणि दोन नंबरच्या कार्बन आयटमला काय आपला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे नोमेनक्लेचरमध्ये कसं आहे ना 2-methyl-benzinol बरोबर किंवा 2-methyl-phenol तुम्हाला कसं हवं असेल तसं देऊ शकताय त्याच्यानंतर पुढचा मेंबर आहे त्याच्यात पण सेम तसंच त्याच्यात पण फंक्शनल ग्रुप आपला इथं आहे ओएच ग्रुप टॉपला असायला पाहिजे असं काही नाही मी म्हटलं होतं तुम्हाला फंक्शनल ग्रुप जो असेल त्याला वन नंबर आला पाहिजे बाकीच्या ब्रांचेस जे आहेत ते तुम्ही त्या पद्धतीने ॲड करा आता याला पण क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज दोन्ही डायरेक्शननं नंबर देता येतात पण नंबर देताना आता याला जर क्लॉक वाईज डायरेक्शननं दिला तरी 4 नंबर येतो अँटी क्लॉक वाईज डायरेक्शननं दिला तरी 4 नंबर येतो 1 2 3 4 फोर कार्बन आयटम एनओ टू ग्रुप आहे म्हणजेच काय असणार आहे नोमेनक्लेचर देताना 4-nitro पुन्हा बेंझिन म्हणू शकते किंवा फिनॉल म्हणू शकते मगाच्या एक्झाम्पलमध्ये बेंझिन डेरिवेटिव्ह घेतलं आता बोलताना काय बोलले फिनॉल तुमची मर्जी बेंझिन पाहिजे असेल बेंझिन ठेवा बेंझिनॉल होईल फिन पाहिजे असेल फिन ठेवा फिनॉल होईल त्याच्यानंतर पुढं पुढचा मेंबर आहे त्याच्यात पण टॉपची क्वेश्चन जे आहे ती 1 नंबर टाकलं आता 1 2 3 4 अँटी क्लॉक वाईज डायरेक्शनने गेला तर 6 नंबरला सेकंड वॉच ग्रुप येईल तसं चालणार नाही म्हणजेच काय करणार 1 2 3 4 5 6 म्हणजे क्लॉक वाईज डायरेक्शनने रन करणार तसं असेल तर 1 नंबर 2 नंबर 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे आता घेताना मात्र काय करायचं फिनॉल ही घ्यायचं नाही या तिन्ही मेंबरसाठी ते मात्र कंपल्सरी लक्षात ठेवा आता ह्या तिघांच्यामध्येही पेरेंट म्हणून फिनॉल घ्यायचा नाही आहे पेरेंट म्हणून कोण घेणार बेन्झिनच घेणार तसं असेल तर ह्याच्यात बेन्झिन झालं आणि 1 नंबर आणि 2 नंबरला तुमचे हायड्रॉक्सी ग्रुप झाले म्हणजे काल जसा आपला अल्कोहोलसाठीचा रूल होता सेम तसंच आहे म्हणजे आता या सगळ्यात याचा पेरेंट कोण असणार आहे बेन्झिन ई एन ई कंपल्सरी येणार आणि काही आपण काय सांगितलं होतं अल्केनमधलं एएनईमधलं ई जे आहे हे असंच आहे तसं तर याच्यात पण बेन्झिन जे आहे ते कम्प्लीट स्पेलिंग टाका ई जे आहे ते तसंच राहील पुन्हा हायपर 1, 2 पुन्हा हायपर आणि पुन्हा काय असणार आहे डाय डायल का असणार आहे 2 नंबर ग्रुप आहे त्यामुळे सर्व सर्व काय करू शकतो आपण त्याला डाय पुन्हा पुढचा मेंबर आहे सेम तसंच 1 नंबर इकडं दिला इकडून गेला तर नंबर जो आहे तो लार्ज नंबर येणार इकडून आला तर मात्र काय होणार स्मॉलर नंबर येऊ शकतो म्हणजे 1, 2, 3 म्हणजेच पुन्हा नोमेनक्लेचरमध्ये कसं होणार पेरेंट त्याचंही कोण असणार आहे बेन्झिन असणार आहे पुन्हा हायपर 1, 3 आणि परत काय असणार आहे डायल डायल का 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे पुन्हा
आता हे तीन डेरिवेटिव मगाशी मी म्हटलं होतं या तिघांचे ही कॉमन नेम जे आहेत ते डिफरेंट आहेत तिन्ही नेम जे आहेत ते व्यवस्थित परफेक्ट करा शिल्लक राहिलं बेंझीन डेरिवेटिव तिन्ही डेरिवेटिव जे आहेत ते 1 2 1 3 1 4 डायल आहेत दोन हायड्रॉक्सी ग्रुप जे आहेत ते सेम आहेत पण त्यांची वाळू पोझिशन बदलते आणि पोझिशन बदलले की नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर आय बेसिक चेंज होते असं म्हणाल की हे तिन्ही कंपाऊंड एक आहे तर नाही तिघांचे ही स्ट्रक्चर बदलले म्हणजे फिजिकल केमिकल प्रॉपर्टी डिफरंट असणार म्हणजे तिन्ही कंपाऊंड जे आहेत ते डिफरंट असणार ह्या तिघांचेही कॉमन नेम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यांचे त्यांचे आय बी सी फक्त राहिला प्रश्न काय या डायहायड्रेट म्हणजे पॉलीहायड्रेटच्या फॉर्ममध्ये येतो फिनॉल त्यामुळे याचं ई जे आहे ते ई तसंच राहील बाकीच्यांच्यामध्ये मात्र काय होणार ई रिप्लेस बाय ओ आहे तर मग वरचा पार्ट जो आहे तो थोडासा वेगळा असेल हा पार्ट जो आहे तो तसं थोडासा वेगळा असेल याच्याचमध्ये अजून एक छोटीशी सेरीज आहे आता समजा हे डायहायड्रेटसाठीचं झालं त्यातल्या अजून एक दोन मेंबर आपल्याला स्टडीसाठी दिलेले आहेत त्यातला ट्रायहायड्रॉक्सी डेरिवेटिव दिला आहे त्याच्यात आता काय असणार आहे बघा त्याचे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत तीन दोन एक्झाम्पल व्यवस्थित परफेक्ट करा त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे समजा रिंगला तीन ओएच ग्रुप असतील म्हणजे ट्रायहायड्रॉक्सी डेरिवेटिव आहे आणि दुसरा अजून एक एक्झाम्पल दिले त्याच्याच मध्ये दिलेला आहे पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याचं कॉमन नेम आहे फ्लोरो ग्लुसिनॉल आणि पुढचा जो आहे त्याचं नेम दिलंय पायरो गॅबा यांची पण कॉमन नेम थोडस व्यवस्थित परफेक्ट करा पहिला आहे तो फ्लोरो ग्लुसिनॉल आणि दुसरा जो आहे तो पायरो गॅबा आय बी सी मध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही सेम जसे ही सेरीज घेतली होती तशीच सेम येणार पुन्हा यालाही नंबर देऊ शकते 1 2 3 4 5 6 आता 1 3 आणि 5 तीन क्वेश्चनला आपले वॉच ग्रुप आहेत डेरिवेटिव्ह आहे तो कोण आम्ही सांगितलंय बेन्झीन इक्वलन्स व्हॅल्यू कम्प्लीट राहील हायपर काय सांगितलं मी 1 नंबर 3 नंबर आणि पुन्हा काय सांगितलं 5 नंबर 1 3 5 काय असणार आहे ट्राय डायल शेवटी फक्त कळणार ट्राय म्हणजे 1 नंबरला 3 नंबरला आणि 5 नंबरला असं 1 3 5 ट्राय त्याच्यानंतर पुढच्यासाठी पण सेम तसंच आहे यालाही नंबर देताना काय सांगितलं होतं यातली टॉपची पोझिशन फंक्शनल ग्रुप म्हणून घ्यायची नाही आहे आता अशा पद्धतीने नंबर आले पाहिजे कारण सगळे फंक्शनल ग्रुप पण वन साईड अरेंज केलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने नंबर यायला पाहिजे की प्रत्येक वर्ष ग्रुपला कमीत कमी नंबर म्हणजेच आता देताना 1 2 3 4 5 6 म्हणजे कमीत कमी नंबरला तिन्ही ग्रुप आले याचं कमेंट त्याच्या देताना पुन्हा काय होणार बेन्झीन ई आणि ई कम्प्लीट स्पेलिंग 1, 2, 3 आणि परत हाई डेरिवेटिव्ह काय ट्राय हे जसं डायल होतं तसं आता ते डेरिवेटिव्ह काय मॅडम ट्राय म्हणजे पुन्हा आपण एक वॉच ग्रुप ठेवून पण एक्झाम्पल बघितली मगाच्या ह्याच्यामध्ये पुन्हा दोन वॉच डायहायड्रॉक्सी डेरिवेटिव्हमध्ये तीन एक्झाम्पल बघितली आणि ट्रायहायड्रॉक्सी डेरिवेटिव्हमध्ये दोन एक्झाम्पल बघितली ही सगळीच्या सगळी जी बोर्डवरती एक्झाम्पल आहे ती व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा तर ही कंपल्सरी गरजेची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या अजून एक्झाम्पल बनणार आहेत किंवा अजून मेंबर बनणार आहेत असं नाही आहे याला बऱ्यापैकी लिमिटेशन्स आहेत बाबा जेवढी आता बोर्डवरती एक्झाम्पल दिली होती म्हणजे टोटल 7 आणि हा 8वा 8 एक्झाम्पल आहेत आणि 4 एक्झाम्पल थोडंसं परफेक्ट करा आणि अशी कॉमन नेम पण त्याची परफेक्ट करा आणि आय बी एस सी काय पाठ करा असं मी म्हणणार नाही पण आपल्याकडे रूल्स आहेत रूल्स उपयोग करून तुम्ही डायरेक्टली नॉमेंट देऊ शकताय समजलं हे झालं फिनॉमिना